आकाशवाणी नागपूर आभार आणि पटवर्धन आपल्याला ठळक बातम्या देत आहे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज काल निर्धारित वेळेपेक्षा एक दिवस आधी अनिश्चित काळाकरता स्थगित झालं संसदेचं हिवाळी अधिवेशन एकोणतीस नोव्हेंबरला सुरु झालं होतं आणि ते आजपर्यंत चालणार होतं शेतकरी प्रश्न लखीमपूर खेरी घटना बारा खासदारांचं निलंबन इत्यादी मुद्द्यांवर विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे लोकसभेचं तसंच राज्यसभेच्या कामकाजात सतत येत व्यत्यय राहिला हिवाळी अधिवेशनात ब्याऐंशी टक्के काम झालं नऊ विधेयक संमत झाली राज्यसभेत अपेक्षित कामकाज होऊ शकलं नाही असं अध्यक्ष एम व्यंकय्या नायडू निरोपाच्या भाषणात म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या दुपारी वाराणसीला भेट विविध विकास कामांचा प्रारंभ करणार आहेत वाराणसी इथं त्यांच्या हस्ते बनास डेअरी संकुलाची पायाभरणी होईल तसंच बनास डेअरीशी संबंधित एक लाख सात हजार दुग्ध उत्पादकांना ते डिजिटल माध्यमातून सुमारे पस्तीस कोटी रुपयांचा निधी वितरित करतील पंचायत राज्य मंत्रालयाच्या स्वामित्व योजनेअंतर्गत उत्तर प्रदेशातील वीस लाख रहिवाशांना घरवणी या ग्रामीण निवासी अधिकार नोंदीचं वितरण पंतप्रधान ऑनलाईन पद्धतीनं करणार आहेत कार्यक्रमात वाराणसीतल्या आठशे सत्तर कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या बावीस प्रकल्पांचं त्यांच्या हस्ते उद्घाटन आणि भूमिपूजन केलं जाणार आहे राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या कालच्या पहिल्याच दिवशी विरोधी पक्ष देवेंद्र फडणवीस यांनी स्पर्धा परीक्षा घोटाळ्यावरून राज्य सरकारवर ताशेरे ओढले या प्रकरणावर फडणवीस यांनी चर्चेची मागणी केली या मागणीला काँग्रेसचे नाना पटोले यांनी पाठिंबा दिला राज्याच्या जनतेला माहिती मिळावी म्हणून या घोटाळ्यावर चर्चा होणं गरजेचं आहे असं पटोले म्हणाले राज्यात एकवीस तारखेला झालेल्या तीन महापालिकांच्या प्रत्येकी एका रिक्त पदाच्या पोटनिवडणुकीचे निकाल काल जाहीर झाले अहमदनगर महापालिकेच्या प्रभाग क्रमांक नऊ कोचच्या पोटनिवडणुकीत भाजपचे प्रदीप परदेशी पाचशे सतरा मतांनी विजयी झाले आहेत त्यांनी महाविकास आघाडीचे सुरेश तिवारी यांचा पराभव केला धुळे महानगरपालिकेत सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या आरती अरुण पवार यांनी महाविकास आघाडीच्या अनिता संजय देवरे यांचा पराभव केला नांदेड वाघाळा शहर महापालिकेच्या प्रभाग क्रमांक तेरा अ पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या मुस्काना सय्यद वाजिद यांनी आय एच्या उमेदवार रेश्मा बेग यांचा पराभव करून विजय प्राप्त केला याबरोबरच हे बातमीपत्र संपलं नमस्कार